नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम श्री स्वामी स्मृत मैत्रिणींनो, तुम्हासाठी बघा आज इथे मी खूप सुंदर अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. तर संक्रांतीसाठी खास सुंदर बघा, नवीन वर्षाची पहिली सण असतो हा संक्रांती, त्या पद्धतीप्रमाणे आपण ही आज. तर इथे बघा, पूर्ण उंची 13.5 x 14.5 इंच, शोल्डर मी घेतलेले 5.5 इंच, छातीची घडी 38 ¼ x 9.5 इंच, आणि मुंडा खोली मी 6 इंच घेतलेली आहे. मुंड्याला आकार मी 1/4 इंचावरून दिलेला आहे, 1 इंच आणि 3 रेषा म्हणजे 1/4 इंच. आता 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे, 9.5 गळ्या उंची घेतलेली आहे बघा, 9 इंचचा तयार गळा होणार आहे आपला. खालून 3 इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आपण घेतला. तर बघा, साडी जशी ब्लॅक कलरची आहे त्या पद्धतीप्रमाणे मी बघा थोडंसं कापड वापरून त्या पद्धतीप्रमाणे सुंदर अशी डिझाईन होणार. आता गोलाकार मी दिलेला आहे गळ्याचा आकार, गळ्याचा आकार गोलाकार दिलेला त्या पद्धतीप्रमाणे फिटिंगच्या साईडनी बघा आपलं जे फिटिंग असतं. आता माझी 9.5 ची घडी आहे, त्या पद्धतीप्रमाणे जिथून फिटिंगची साईड आहे त्या पद्धतीप्रमाणे मी आणि खाली 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि तिथून हा असा आकार काढून घेतलेला आहे बघा मैत्रिणींनो, व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे हा आकार आपण काढून घेतला. खाली 1.5 इंचावरून फिटिंगच्या साईडने पूर्णपणे हा आकार काढून घेतलेला आहे. आता कॅनव्हास पेपर बघा, कॅनव्हास पेपरवरती अशा पद्धतीप्रमाणे आकार आपण हा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. मध्य सेंटर पकडून व्यवस्थित मी बघा पहिल्यांदा गोलाकार काढून घेतला. हा आपला गोल तयार गळा, तयार होणारा गळा आपला आहे, तो व्यवस्थित आपण गोलाकार काढून घेतलेला आहे. बऱ्याचशा कस्टमरांना गोलाकार गळा हवा असतो, गोल गळ्यावरतीच काहीतरी डिझाईन हवी असते, त्या पद्धतीप्रमाणे सुंदर अशी डिझाईन आहे बघा. आता जो आतला आकार आहे मगाशी आपण काढून घेतला अस्तरच्या भागावरती, इथे बघा आहे तसा तो व्यवस्थित काढून घ्यायचा. हे बघा आकार व्यवस्थित काढून घेतल्यानंतर इथे आता आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया आकार. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण आकार हा कट करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर हा आकार आहे तो आता आपण, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं ब्लॅक कलरची साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा मी थोडंसं कापड काढून त्या पद्धतीप्रमाणे हा, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा, एक्स्ट्रा मार्जिन थोडं ठेवून घ्यायचं आणि हा मी आकार हे बघा कट करून घेतला व्यवस्थित. आता कट करून झाल्यानंतर इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे आकार व्यवस्थित आपला हा शिलाई करायला आपल्याला बरं पडते. आता इथे बघा मी उलट भागावरती जसं नेहमी आपण अस्तर ठेवतो त्या पद्धतीप्रमाणे अस्तर ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे जो आकार आहे त्यावरती पूर्णपणे हा पहिल्यांदा शिलाई करून घेतली. इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे ज्या वेळेला आपण बऱ्याचशाच वेळेला अस्तरला कुठेही घोळ किंवा सुरकुती पडू नये अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं. आता हे बघा आणि मगाशी जो आपण पॅच केला तो इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घ्या, म्हणजे आपल्याला जी शिलाई करायची आहे ती व्यवस्थित आकार फोल्ड करायचा आहे किंवा दुमडायचा आहे जो आकार तो व्यवस्थित आपल्याला दुमडायला पण सोपं जातो. जे एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते मी व्यवस्थित कट करून टाकलं. आता इथे बघा जो मगाशी आकार मी तुम्हाला काढला तुम्ही बघा मी ते इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतला. आता इथे आपण धागा बदललेला आहे बघा, धागा मी इथे ब्लॅक कलरचा धागा वापरलेला आहे, मगाशी जो कलरचा धागा होता तो काढलेला आहे. पूर्णपणे जो आपण पॅच तयार केला आहे त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते थोडं ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे कट करून टाकायचं आहे. हे बघा आता जे एक्स्ट्रा होतं, आता इथे बघा थोडंसं मार्जिन मी शिल्लक ठेवणार आहे, कारण की आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे. कपडा फोल्ड करून दुमडी मारून त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आता आपण हे सर्व भागावरती पलटी करणार आहे त्याच्यामुळे इथे आपलं फिनिशिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता इथे बघा छोटे छोटे एक्स्ट्रा कापड होतं त्याच्यावरती मी कट मारून घेतले. कट मारून झाल्यानंतर ते आतमध्ये आपण कापड फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून झाल्यानंतर तिथे बघा आपण शिलाई करून घ्यायची, म्हणजे जे आपण आता सर्व भागावरती कापड फोल्ड करणार, म्हणजे आकार जो आपण तयार केलेला आहे
पॅच तयार केलेला आहे, तो आपला व्यवस्थित सर्व भागावरती तयार होणार आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये फोल्ड करून कपडा पूर्णपणे व्यवस्थित आपण हे व्यवस्थित आकारावरती शिलाई करून घेतली. आता इथे आता जो मगाशी भाग आपण तयार केला होता तो उलट भागावरती आपला हा सरळ भाग ठेवून घ्यायचा आणि उलट भागावरूनच बघा कशा पद्धतीप्रमाणे मी हा पॅच ठेवलेला आहे. पूर्णपणे मध्य सेंटर पकडून घ्यायचा, मध्य सेंटरवरती जो आकार खालचा दिलेला आहे तो व्यवस्थित ठेवायचा आणि जसा आकार आपण कट केलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे किंवा तयार झालेला आपला हा पॅच आहे तो मध्य सेंटर पकडून व्यवस्थित ठेवून घेऊन एक पिन लावून घ्यायची आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. इथे बघा कुठेही घोळ किंवा सुरकुती पडू नये अशा पद्धतीप्रमाणे तो व्यवस्थित भाग ठेवून घ्यायचा आपल्याला मध्य सेंटरवर व्यवस्थित. आणि मगाशी जो गोलाकार आपण गळ्याचा आकार काढला होता तो आपला व्यवस्थित आपल्याला दिसतोय त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करत जायचं. जो भाग आपल्याला दिसतोय त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मगाशीच आपण जो गोलाकार दिला होता गळ्याचा आकार तो व्यवस्थित आपल्याला दिसतोय. जर दिसत नसेल तर उठून व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला शिलाई करायला पण सोपी जाईल. शिलाई करून झाल्यानंतर बघा 5 इंचाचं मार्जिन ठेवत पूर्णपणे आकार व्यवस्थित कट करून टाकायचा. कट करून टाकल्यानंतर इथे बघा आपण हा भाग पॅच जो तयार केलेला आहे तो सर्व भागावरती फोल्ड करणार आहोत. त्या पद्धतीप्रमाणे छोटे छोटे कट मारून घ्यायचे म्हणजे सर्व भागावरती फोल्ड होतो आकार. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आणि आता आपण फोल्ड झाल्यानंतर सर्व भागावर एकदा दाबटीप देऊन घ्यायची. आकाराभोवती पूर्णपणे आपण आता हा गोलाकार जो तयार केलेला आहे गळ्याचा आकार तो व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. खूप सुंदर अशी आपली डिझाईन आहे बघा मैत्रिणींनो. नवीन वर्षासाठी नवीन काहीतरी त्या पद्धतीप्रमाणे ही सुंदर अशी डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बघा आता त्या साईडने पण पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया व्यवस्थित. फिटिंगच्या साईडने पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची म्हणजे जे एक्स्ट्रा जर असेल तर ते पूर्णपणे कटिंग करून टाकायचं. हे बघा आता इथे व्यवस्थित आपण शिलाई करून झाल्यानंतर खालचे टक्स मारायला लागणार आहेत आपल्याला. त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा टक्स मारून घ्या नाहीतर बऱ्याचशाच वेळेला तुमची इथे हे होण्याची शक्यता असते बघा. कारण की आपला पॅच तयार झाला आहे. पॅच तयार झाल्यानंतर तुम्ही जर नंतर टक्स मारले तर ते टक्स व्यवस्थित दिसणार नाही, ते पॅचमध्ये येणार. त्या पद्धतीप्रमाणे लक्षात ठेवा पहिल्यांदा टक्स मारून घ्या आणि नंतर खालचा जो आकार आहे त्याला शिलाई करा म्हणजे हा आपला आकार व्यवस्थित तयार होईल. नाही तर तो ज्यावेळी टक्स मारणार त्यावेळेला तो आकारामध्ये येईल बघा. ही दक्षता तुम्ही घ्या. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे टक्स मारून झाल्यानंतर इथे बघा मी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे. 1.5 इंचाची पट्टी सर्व भागावरती सर्व पट्टी ठेवायची आणि शिलाई करून जे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते कट करून टाकायचं आणि आतमध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि परत पट्टी इथे बघा मोठी शिलाई द्यायची म्हणजे इथे आपल्याला हात शिलाई घालायची असते. त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा 5 नंबरची शिलाई द्यायची. अशा पद्धतीप्रमाणे आतमध्ये पट्टी फोल्ड करून व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची. हे बघा आता जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून टाकायचं कडेचं व्यवस्थित. आता इथे बघा मी गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे आवडते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लेस लावू शकता. मी इथे गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे बघा. त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे ही गोल गळ्यावरती लेस जोडून घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीप्रमाणे मी गळ्यावरती सुंदर अशी लेस आहे त्याच्यावरती छोटेशी हे बघा छोट्या टिकल्या आहेत त्याच्यावरती त्या लेसवरती. तर लेस लावताना थोडा बऱ्याचशाच वेळेला ही लेस बघा थोडी पुढे बघा थोड्याशा टिकल्या असल्यामुळे थोडंसं सावकाश लावा म्हणजे आपल्याला एखाद्या वेळी सुई वगैरे तुटण्याची शक्यता असते. त्या पद्धतीप्रमाणे सावकाश थोडंसं
हे बघा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हा ब्लॅक कलरचा पॅच केलेला आहे तयार. आणि त्याच्यावरती तो आपला हा आईस्क्रीम कलरचा खालचा ब्लाऊज पीस अशा पद्धतीप्रमाणे आणि ब्लॅक कलरची साडी त्या पद्धतीपण सुंदर असं आपलं कॉम्बिनेशन झालेलं आहे बघा इथं. आता त्याचे खाली जसा आपण तो आकार तयार केला होता जो त्याच पद्धतीप्रमाणे तिथे पण आपण ती लेस जोडून घ्यायची. तुम्हाला इथे कोणती लेस लावायची असेल तुम्ही लावू शकता. इथे मी गोल्डन कलरची लेस वापरली आहे कारण की अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी आकार देऊन व्यवस्थित पकडून आपण ही शिलाई करून घ्यायची. हे बघा आता जिथे जो मध्य सेंटरला आकार जो आपण दिला होता त्याच्यावरती व्यवस्थित तिथे तो शेप आला पाहिजे. त्या पद्धतीप्रमाणे लेस व्यवस्थित फोल्ड करून किंवा सुई व्यवस्थित शिलाई करून घ्या म्हणजे त्या आकाराभोवती व्यवस्थित आपली लेस जोडली गेली तर तो आकाराला व्यवस्थित हे बघा व्यवस्थित दिसणार आहे. आता जो आकारा लेस जोडून झाल्यानंतर पुढे पण आपण हे बघा डबल शिलाई करून घ्यायची. तुम्हाला इथे गोंडी हवी असेल तर तुम्ही गोंडी लावू शकता, नॉड लावू शकता, डिझाईनवरती छोटंसं एखादं खाली फूल पण लावू शकता. पण इथे मी सिम्पल गळ्यावरती सुंदर अशी डिझाईन बनवली आहे हे बघा. अशा पद्धतीप्रमाणे परत एकदा लेस जोडून झालेली आहे बघा. इथे एक्स्ट्राचे धागे दोरे होते सगळे मी कट करून टाकलेले मेथडने. तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. सुंदर रस्त्यामध्ये मी छोटासा पॅच ठेवलेला आहे आणि जिथून आपण मार्जिन म्हणजे आपली फिटिंग शिलाई जाणार तिथेपर्यंत आपली सुंदर अशी बघा डिझाईन तयार झाली. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद.